नमस्कार मित्रांनो, सर्प मित्रांनो माने या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज सुभाष बाराते गावातला स्कॉल आहे. सुभाष बाराते यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांचा जो पाण्याचा पाणी साठवण्यासाठी केलेला हौद आहे त्याच्यातच एकदम मोठ्या साईज मध्ये असणारा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा, ज्याला आपण भारतीय नाग या नावानं ओळखतो, तो पडलेला आहे. मित्रांनो, आम्ही बघितलेला आहे आणि हे जे अगोदर सुद्धा या ठिकाणावर मी दोन साप रेस्क्यू केलेले होते, परंतु तिथे बिगर विषारी गवत्या जातीचा साप होता, हे जे अगोदर बी आम्ही पकडलेला, परंतु आता एकदम विषारी असणारा नाग साप आहे. चला तर मित्रांनो, काढूया आणि त्याला चांगल्या ठिकाणी पर्यावरणात पुन्हा रिलीज करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मोठ्या साईज मध्ये असणारा हा नाग साप आपण या ठिकाणी पकडलेला आहे आणि असे साप हौदात वगैरे पडण्याचं एकच कारण आहे, ते वाट चुकून किंवा त्याचा रस्ता चुकून किंवा त्याच्या भक्ष्याच्या उंदराच्या किंवा बेडकाच्या शोधात ते ह्या ठिकाणी आलेला असतो. त्याच्यामुळे तो अशा ठिकाणी हौदाला आणि अशी काळजी घेणं महत्वाचं आहे की त्या ठिकाणी सुद्धा काही फोल राहिलं नाही पाहिजे, त्याची प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. बसलाय
चला तर मित्रांनो वेळ न लावता पॅक करू. असे जरी साप दिसले तरी कोणीही मारू नका. त्या जवळच्या सर्प मित्राला किंवा वन विभागाशी कॉन्टॅक्ट करा. चला तर मित्रांनो निघूया चांगल्या ठिकाणी. पर्यावरण त्याला रिलीज करू. मित्रांनो आज जसं सुभाष भारत यांनी कॉल करून सांगितलं तसं तुम्ही तुमच्या जवळच्या सर्प मित्राला कॉल करा आणि असे साथ वाचवा. मित्रांनो सगळ्यांचेच मनपूर्वक आभार, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आमच्या गावातीलच सुभाष बाराते साप नाही, तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद यांच्या घरीच मित्रांनो हा इंडियन स्पॅक्टेकल कोबरा त्यांचा जो पाण्याचा हौद आहे, पाणी साठवण्यासाठी जो हौद बनवलेला आहे त्याच्यात पडलेला होता मित्रांनो. आणि त्याला आम्ही रेस्क्यू करून त्या ठिकाणी पर्यावरणात सोडण्यासाठी आलेलो आहोत. बघा तुम्ही एकदम ॲग्रेसिव्ह आहे तो. आणि असे साप ज्यावेळेस आपण रिलीज करतोय त्यावेळेस सुद्धा रिलीज करताना सुद्धा धोका होण्याची शक्यता असते, त्यावेळेस सुद्धा सावधगिरी बाळगणं गरजेचं असते मित्रांनो. चला तर मग वेळ न लावता आपण याला मुक्त करू. एकदम चांगलं ठिकाण आहे तो, एकदम सावलीच्या ठिकाणी इथं थांबलेला आहे. आणि त्याला जर ज्यावेळेस तो हौदात पडलेला होता त्यावेळेस लक्ष केलं नसतं तर मित्रांनो तो सडून त्या ठिकाणी स्मेल असता. आणि मी त्या ठिकाणीही सांगितलेलं आहे जे असे हौद वगैरे घरापसले जे आहेत ते पूर्ण पॅक करून घ्यायचे. त्यांचे जे पाईप मध्ये सोडण्यासाठी जे पेस्ट ठेवलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा काही लावायचे, सिमेंट वगैरे लावून ते पॅक करून घ्यायचे. कारण त्या ठिकाणाहूनच साप असं मध्ये जायचं शक्यता असते. आणि आपलं लक्ष नाही जर गेलं किंवा आपण गावाला वगैरे गेलो तर त्या ठिकाणी तो साप जास्त दिवस पाण्यात राहू शकत नाही. तर अनुनिघूया. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.